विकासाच्या कामाला बोलवायचं आणि मफलर गाड्यात टाकून पक्षात प्रवेश केल्याचं काम करायचं असं सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि विकास कामं ज्यांनी केले त्याच्याऐवजी आपणच केलं असा डांगुरा पेटला जातो. खरं म्हणतात आजचा हा कार्यक्रम केटी बंधाऱ्याचं भूमिपूजन घ्यावं म्हणून कार्यकर्त्यांचा आणि तरुण कार्यकर्त्यांचा विशेषतः आग्रह होता. मी त्यांना विचारलं एकदम घाई का अशी, आता आपल्याला मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे, काल कोणतरी तर आलं बोलल्याने नारळ फोडून गेलंय. तिथं एकाने सांगितलं की राष्ट्रवादीवाल्यांनो हा बंधारा हा आमदार महेश शिंदेंनी केला हसून सांगतो आणि आम्ही कुठेही लढणारे आहोत, कपडे काढून सुद्धा लढतो. मला दुर्दैव असं होतं की तिथं सगळ्या महिला भगिनी होत्या, ठीक आहे मी त्यांच्यावर फार काय बोलणार नाही, परंतु खोटं बोल पण रेटू बोल अशा पद्धतीची कार्यपद्धती सध्या चालू आहे. विकासाच्या कामाला बोलवायचं आणि मफलर गाड्यात टाकून पक्षात प्रवेश केल्याचं काम करायचं असं सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि विकास कामं ज्यांनी केले त्याच्याऐवजी आपणच केलं असा डांगुरा पेटला जातो. मी मगाशी येताना एक बोर्ड बघितला, 1 कोटी रुपये बंधाऱ्याला मंजूर झाले. पैसे किती मंजूर झाले ते जर माहीत नसेल तर त्यांनी बंधाऱ्याचा शेज घेऊ नये.